नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि तुम्ही पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्र कारण मी या आज या व्हिडिओच्या माध्यमातून जी तुम्हाला माहिती देणार आहे ती आज खूप सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि सर्वांच्या फायद्याची त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण आताच हे कोरोनाचं संकट महाराष्ट्रावरती आलेलं आहे आणि यातच एक नवीन संकट आपल्यावरती ओढवणार आहे ते म्हणजे ही टोळधाड टोलढ म्हणजे काय आहे मित्रो की हे एक नागपुडेवर्गीय कीटक आहे आणि हा सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये याने प्रवेश केलेला आहे कारण स या टोलडीचं प्रमुख सध्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही प इतके दिवस येत नव्हती पण या यावर्षी ही महाराष्ट्रात आले आहे अमरावतीमध्ये हिनं सध्या हिचं थैमान चालू केलेलं आहे तर त्यामुळं ही टोलढाड कधीही आपल्यापर्यंत शेतामध्ये येऊ शकते तर ही टोलढाड म्हणजे काय की एक नागपुड्या वर्गीय कीटक आहे आणि तो त्याचं जे आपलं फिरण्याचं जे प्रवास आहे तो खूप मोठा आहे आणि खूप वेगवान आहे त्यामुळे तो कधीही आपल्या शेतात येऊ शकतो कारण एक हा असा हे आहे कीटक आहे की जो आपल्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपलं पिकाच खूप नासाडी करू शकतो म्हणजे आपल्या झाडाला कोणत्याही झाडाला पान राहणार नाही आणि आपले जे भाजीपाला पिकं असतील कोणती इतर पिकं असतील तर त्यांनाही पान राहणार नाही इतका खतरनाक कीटक आहे मित्रो तर याच्यासाठी आपल्याला उपाययोजना मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा जो नागपुरे वर्गीय कीटक आहे हा पाकिस्तान मार्गे राजस्थानपर्यंत इतक्यातच दरवर्षी राहतो पण यावर्षी इकडं महाराष्ट्रामध्ये याने प्रवेश केला आहे आणि अमरावती साईडला याने खूप आता मोठ्या प्रमाणात नुकसान चालू केलेलं आहे आणि प्रत्येक आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्येही शासनाने परिपत्रक काढलेलं आहे की याच्यापासून सावधान राहा म्हणून तर याच्या हे जर टोळधाड म्हणजे हे जर नागतोड्यावर्गीय वर्गीय कीटक एक नसून हे असंख्य आहेत की याच्या लाखो करोडो असे मोजता येणार नाही इतके असे याचे झुंड आहेत याचे कळप आहेत तर याचं वजन दोन ग्राम असतं आणि हे वजनाच्या दोन ग्राम म्हणजे रोज दोन ग्राम इतकं खाऊ शकतो तर हे लाखो करोडो कीटक आपल्या शेतामध्ये आले शेता तर आपल्या शेतामध्ये काहीच राहणार नाही त्यामुळं याची खबरदारीचा उपाय आपल्याला मित्र घेणं अजूनच म्हणजे खबरदारी राहणं जरुरीच आहे तर हे उत्पन्न कशामुळे होतात की जे रेग्युलर चक्रीवादळ आपल्या समुद्रामध्ये तयार होतात तर हे त्याला खूप पोषक ठरते वातावरण त्यामुळं ते जास्त प्रमाणावर तयार होतात आणि असं नुकसान जास्त प्रमाणावर करतात तर विदर्भामध्येही याने बऱ्याच प्रमाणात थैमान घातलेलं आहे तर हे जर आपल्या शेतात आले तर याच्यावर आपल्याला नियंत्रण कसं मिळवत आहे तर ती मी तुम्हाला अगोदर घरगुती उपाय सांगतो मित्रो याला काय करायचं आहे आपल्याला तर मेन म्हणजे जर हे कीटक आपल्याला आपल्या शेतामध्ये येताना जर दिसले तर एक तर आपल्याला मोठा आवाज ज्या याने होईल ते वाजवायचे वाज ताटं वाजवू शकता ढोल वाजवू शकता जर तुमच्याकडं स्पीकर असतील काही तर तेही वाजवू शकता ते वाजवल्याच्यानंतर वाज हे वाज उडून जातील आणि हे आपल्या शेतामध्ये बसणार नाहीत याची गॅ अगोदर खबरदारी घ्याय की मित्रो कारण जर हे एकदा जर शेता बसले तर परत तुम्ही काहीच करू शकणार नाही कारण ही कीड तीन ते ती चार महिनेही आपल्या शेतामध्ये राहू शकते त्यामुळे हे कीटक पहिले स्टार्टिंगला आपल्या शेतामध्ये बसणार नाही याची खबरदारी घ्या ताट वाजवू शकाल तर टाट वाजवा ढोल वाजवू शकाल तर ढोल वाजवा इतर डीजे असतील काही वाजवू शकतात तेही वाजवा आणि सोपं तोपं जर ट्रॅक्टर असेल तर त्याचं सायलेन्सर काढून तेही शेताने फिरवलं तरी हे आपल्याला हुसकवून देता येतील आणि ज असे वेगवेगळे प्रयोग तुम्हाला ज्याच्यामधून याला उडवून लावता येईल ते करा तर हे केल्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये हे बसणार नाहीत आणि एक म्हणजे क दरवर्षी शासन मेलेथिऑन नावाचं जे औषध आहे याचीही दुकानदारांकडे स्टॉक ठेवायला होतं किंवा कंपनीकडे याचा स्टॉक राहतं तर जे गॅस पॉयझनचे औषधे असतात तर त्याचेही स्प्रे तुम्ही घेऊ शकता कारण आपले प चार्जिंगचे पंप असतील ट्रॅक्टरचे असतील तर स्प्रेयरही रेडी राहू द्या कारण आपल्याला जर याने जर हे कंट्रोल नाही झाले तर स्प्रे आपल्याला आवश्यकही करणं आणि जर हे असे जर समजा झाडं असतील संत्याचा बगीचा जर तुमच्याकडे असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे पिशव्या असतात आपल्या जे आपण माल भरतो त्याच्यामध्ये तर ह्या पिशव्या असतील तर तेही रेडी ठेवा कारण जर असे जर छोटे छोटे झाडं असतील तर त्याच्यावर ते आपण झाकू शकतो त्याच्यापासूनही आपण त्याचं रक्षण करू शकतो आणि मेन म्हणजे आपले जे ट्रॅक्टरचे स्प्रेअर असतील मोठमोठाले किंवा चार्जिंग असतील हे तर हे रेडी ठेवा कारण आपल्याला गॅस पॉइजनचे औषधं याच्यावर जर हे आले तर वाजवून जर हे कंट्रोल नाही झाले तर आपल्याला हे कंट्रोल करता येतात त्यामुळं सज्ज राहा हलगर्जीपणा बाळगू नका आणि शेतात हे येतील याची दक्षता घ्या म्हणजे आले तर सावध राहा आणि याला हुसकवण्याचा प्रयत्न करा एखाद्या पिकाबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कृषी मंथन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद